नमस्कार मित्रो, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 लागली आहे आणि निवडणुकीचे आदेश आपल्याला प्राप्त झालेच असतील. चला तर मित्रो, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर पोचल्यावर आपल्याला काय काय कार्यवाही करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रो. एक प्रकारे हा प्रशिक्षण वर्गच आहे असं समजूया मित्रो. नमस्कार मित्रो, मी श्री सदाशिव पाटील. माझे यूट्यूब चॅनल एज्यू अँड टेक फॉर टीचर्सला प्रथम भेट देत असाल तर कृपया माझे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करणे कृपया विसरू नका. आणि मित्रो, हा जो व्हिडिओ आहे हा आपण शेवटपर्यंत बघावा, म्हणजे आपण मतदान केंद्रावर आदल्या दिवशी पोचल्यावर आपल्याला काय 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 काळजी करायची, काय काय कार्यवाही करायची आहे ते आपण लक्षात येईल, आपल्या समजून जाईल. आणि त्या पद्धतीने आपण मतदान केंद्रावर पोचल्यावर आपण त्या पद्धतीने जी काही कार्यवाही आहे आपण त्या पद्धतीने ती कार्यवाही करणार आहोत. म्हणजे मतदानाच्या दिवशी आपला कुठलाही गोंधळ उडणार नाही आणि कुठलीही धावपळ होणार नाही, हे आपण त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर बघूया मित्र, मतदान केंद्रावर पोचल्यावर ज्या मतदान केंद्रावर नेमणूक आहे ते मतदान केंद्र आदेशातील ठिकाणी इमारतीत व खोलीत असल्याची खात्री करा. मतदान केंद्रासाठी पुरेसे फर्निचर दिवाबत्ती आहे का याची खात्री करा. नसल्यास स्थानिक पातळीवर उपलब्ध करून घ्या. मतदान केंद्रामध्ये जर राजकीय नेते, पक्षचिन्ह वगैरे, फोटो, वर्गाच्या भिंतीवर, जमिनीवर कोणताही पक्षचिन्हाशी साधर्म्य असलेली चित्रे लावली रंगवली असतील तर ती कृपया झाका किंवा उलटे करा. मतदान केंद्राच्या बाहेरच्या बाजूला मतदान क्षेत्र आणि त्या मतदान केंद्रात मतदान करणाऱ्या मतदार संबंधीचा जो काही तपशील आहे तो तपशील दर्शविणारी जी काही नोटीस आहे ती नोटीस आपण त्या ठिकाणी दर्शनी भागाला आपल्याला लावायची आहे. या पद्धतीने आपल्याला ही कार्यवाही करायची आहे. त्याच्यानंतर मित्र, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नमुना 7A मधील यादीची एक प्रत व शक्य असेल तेव्हा प्रत्येक उमेदवारांच्या निशाणीचे चित्र ठळक ठिकाणी लावा. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका तयार ठेवा. या मतपत्रिकेच्या प्रत्येक पानावर उमेदवारांचे 1 पासून अनुक्रमांक असतील याची नोंद घ्या. प्रदत्त मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर व मतपत्रिकेच्या मागील बाजूस वरील उजव्या कोपऱ्यात विभेदक चिन्हाचे शिक्के मारून ठेवा. तसेच त्यावर केंद्राध्यक्षाने सह्या करून ठेवायच्या आहेत. मतदान केंद्रावर नेमलेल्या मतदान प्रतिनिधींना मतदानाच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी किमान 1 तास आधी त्या मतदान बूथवर किंवा मतदान केंद्रावर हजर राहण्याबाबतच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आपण द्यायच्या आहेत. म्हणजे ते मतदान प्रतिनिधी योग्य वेळी जे आहेत ते त्या ठिकाणी हजर राहतील आणि जे काही आपलं पुढील प्रोसेस आहे ती व्यवस्थितरित्या पार पडेल. त्याच्यानंतर मतदान केंद्रावर नेमलेले सर्व मतदान अधिकारी हजर आहेत याची खात्री करा. नसल्यास सेक्टर किंवा क्षेत्रीय अधिकारी यांचे निदर्शनास आणा. मतदान केंद्रासाठी नेमलेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांची नेमून दिलेली कर्तव्ये समजून सांगायची आहेत. मतदान केंद्राचे जे केंद्राची 100 व 200 मीटरची कक्षा आखून घ्या. मतदान केंद्र तयार करून मतदानासाठी सज्ज ठेवा. VVPAT व थेट उजेड पडणार नाही याची दक्षता. मतदान केंद्रावर CFL LED बल्ब असल्याची खात्री करावी. गोपनीयतेचा भंग होणार नाही अशा दिशेने जे काही मतदान कक्ष आहे म्हणजे आपलं जे काही व्होटिंग कंपार्टमेंट असेल त्या व्होटिंग कंपार्टमेंटची जी काही व्यवस्था आहे मतदान कक्षाची ती आपण काळजीपूर्वक करायची आहे, म्हणजे जेणेकरून मतदानाचा भंग होणार नाही. त्याच्यानंतर मतदान केंद्राची विहित पद्धतीनुसार रचना करून घ्या. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, VVPAT यांच्या केवळ मतदाराच्या व मतदान अधिकाऱ्यांच्या पायात येणार नाही अशी रचना करायची आहे. मतदान कक्षाच्या मागे जवळ खिडकी असल्यास ती बंद करा व मतदानाची गोपनीयता पाळली जाईल याची खात्री करा. खिडकी झाकण्यासाठी वर्तमानपत्र वापरल्यास त्यावर राजकीय पक्षांच्या जाहिराती किंवा चिन्हे नाहीत ना याची खात्री करा. सर्व चिन्हांकित प्रती तपासून घ्या. मतदान केंद्रावरील BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर यांची ओळख जी आहे ती ओळख आपण करून घ्यायची आहे मित्रो, जेणेकरून आपल्याला त्या मतदान दिवशी अडचणी येणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला मतदान केंद्राची रचना कशी असणार आहे ते या चित्र बघून घ्या मित्रो, आणि त्या पद्धतीने आपण ती रचना आपण करायची आहे. मित्रो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचण जी आहे ती या बाबतीत येणार नाही अशी मला खात्री आहे. आणि हा व्हिडिओ बघून आपण त्या मतदान केंद्राची जी रचना आहे ती रचना आपण त्या पद्धतीने करू शकतात मित्रो.
प्रिसाइडिंग ऑफिसर कुठं बसतील किंवा मतदान अधिकारी एक, मतदान अधिकारी दोन, मतदान अधिकारी तीन कुठं बसतील, वोटर कंपार्टमेंट कुठं असेल, त्याच्यानंतर मतदान प्रतिनिधी कुठं असतील, ही रचना आपल्याला या ठिकाणी सर्वांना दिसत आहे मित्रो. आणि त्या पद्धतीने आपण जे मतदान केंद्राची रचना आहे ती रचना आपण या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे करू शकतात मित्रो. आपल्याला हे व्हिडिओ बघितल्यानंतर या पद्धतीने मतदान रचना केल्यास, आपल्याला मतदान केंद्राची रचना केल्यास आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असे मला खात्री आहे मित्रो. धन्यवाद मित्रो.